Now students, in the complete the square method, पूर्ण वर्ग पद्धति. पूर्ण वर्ग पद्धति में सम इक्वेशन है 9 स्क्वायर माइनस 1 टेलर प्लस 2 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन समीकरण दिलेले आहे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं. तर पहिले हा तुम्हाला माहित आहे की मागच्याच्या सांगितलं की x चा स्क्वेअर x स्क्वेअर आहे किंवा y स्क्वेअर आहे जो स्क्वेअर जो कोएफिशिएंट हा 1 असायला हवा. इथे 1 9 ने काय करायचं 9 ने 9 ने भागून किंवा इंग्लिश में जरा डिवाइडेड बाय 9 ठीक आहे. मग काय करणार 9 स्क्वेअर डिवाइडेड बाय डायरेक्ट 9 ने हे करून घ्या 12 बाय डिवाइडेड बाय 9 प्लस 2 डिवाइडेड बाय 9 इक्वल्स टू 0 ओके. 9 9 कैंसिल 3 4 जा 3 3 जा ओके. म्हणजे y स्क्वेअर माइनस 4 डिवाइडेड बाय 3y आणि आपण याला पलीकडे घेऊन जाऊ म्हणजे माइनस 2 डिवाइडेड बाय 9 प्लस आहे तर माइनस ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं थर्ड टर्म म्हणजे याला मराठीत काय म्हणतात तिसरे पद काढायचे. मग काय करतो 1 डिवाइडेड बाय 2 इनटू y कोएफिशिएंट ऑफ y ठीक आहे सब स्क्वेअर म्हणजे सहगुण कोएफिशिएंट म्हणजे मराठी याला काय म्हणतात सहगुण. 1 डिवाइडेड बाय y चा कोएफिशिएंट काय आला इथं माइनस 4 डिवाइडेड बाय 3 चा स्क्वेअर 2 2 चा 2 4 4 ओके. म्हणजे काय माइनस 2 डिवाइडेड बाय 3 चा स्क्वेअर म्हणजे 4 डिवाइडेड बाय 9. तुम्हाला मागच्या तासी कसं सांगितलं की कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येणार. या याच्यामध्ये हा पॉझिटिव्हच ॲड होईल. हां ॲड ॲड 4 बाय 9 बोथ साईड ठीक आहे. आता ॲड करा दोन्ही साईडमध्ये तिसरं मग काय येते वायचा स्क्वेअर मायनस 4 डिवाइडेड बाय 3 वाय प्लस 4 बाय 9 इज इक्वल टू माइनस 2 बाय 9 प्लस 4 बाय 9 ठीक आहे. हां आता इथं काय येणार हां तुम्हाला सांगितलं की मायनस जर मैदात असेल तर मायनस ठेवायचं इथं प्लस असेल तर प्लस वायचा म्हणजे वाय आणि याचं 4 कशाचा स्क्वेअर आहे तर 2 चा आणि 3 आता याचा स्क्वेअर 9 चा 9 कशाचा स्क्वेअर आहे तर 3 चा बस एवढं एक केलं ॲडजस्टमेंट झाली की इथं काय 9 डिनॉमिनेटर सारखा आहे मायनस 2 प्लस 4 तशा तशी ठीक आहे. आता वाय मायनस 2 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 4 मधून 2 गेले 2 राहिले 9. आता टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर मग काय ते हा निघून जातो 2 म्हणजे काय ते वाय मायनस 2 डिवायडेड 2 डिवाइडेड बाय 3 आणि इथं प्लस मायनस 2 चं स्क्वेअर रूट मिळत नाही आणि 9 चं स्क्वेअर रूट 3. आता वाय बरोबर याला पक्षांतर करा पलीकडे न्या म्हणजे मायनस काय येतं प्लस प्लस 2 बाय 3 ओके. आता 3 दोघांचं हे आहे म्हणजे वाय बरोबर एकदा 2 प्लस स्क्वेअर रूट 2 डिवाइडेड बाय 3 आणि इथं वाय बरोबर 2 मायनस स्क्वेअर रूट 2 डिवाइडेड बाय 3 इज द सोल्यूशन ऑन दिस इक्वेशन यूजिंग द कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड ऑर पूर्ण वर्ग पद्धती. तर अशा प्रकारे आपल्याला काय पूर्ण वर्ग पद्धत वापरून काय करता येईल पडता येईल. बघा काय केलं मी याला याचा कोएफिशिएंट पूर्ण वर्ग म्हणजे मी सोडवताना याचा सहगुण किंवा कोएफिशिएंट म्हणतो आपण त्याला हा एकच असला पाहिजे नसेल तर इथं जी संख्या आहे त्याने डिवाइड करून घ्यायचं. त्यानंतर थर्ड टर्म काढायचं एक्स असो वाय असो एम काढला की जे आलं तिच्या बोथ साईडला मिळवायचं आणि याचा विचार या दोघाच्या त्या दोन टर्मचाच विचार करायचा मधातला विचार करायचा नाही कारण हा ऑलरेडी स्क्वेअर जर केला की तुमचं येऊन जाते मधातलं टर्म वाय वाय घेतलं इथं जे साईन आहे ते इथं घ्यायचं 4 स्क्वेअर रूट 2 आणि 9 स्क्वेअर रूट 3 हे घ्यायचं याचा स्क्वेअर करायचं आणि इकडं मग सॉल्व करून घ्यायचं आणि टेकिंग स्क्वेअर एकदा काय करायचं प्लससाठी घ्यायचं एकदा मायनससाठी घ्यायचं. अशा प्रकारे इझिली तुम्ही काय करू शकता पूर्ण वर्ग पद्धतीने कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करू शकता ओके.